कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील दर्शना पवार हिनं अतिशय कष्टानं आणि परिश्रमानं MPSC परीक्षेत यश मिळवलं. केवळ यशच मिळवलं नाही, तर ती राज्यात 6वी देखील आली. हे यश मिळालं आणि त्यानंतर आपल्या जीवनातील नवीन अध्यायाला सुरुवात करणार त्यापूर्वीच पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगडच्या पायथ्याशी पवार कुटुंबातील एकुलत्या एक मुलीचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासात दर्शनाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. आता या मारेकऱ्यांचा पुणे पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दर्शनाचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोपरगाव शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण कोपरगाव शहरातीलच SHGM कॉलेजमध्ये पूर्ण करून दर्शनानं MSc डिग्री प्राप्त केली. दर्शना शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि कष्टाळू. विविध स्पर्धांमध्ये भाग घेत दर्शनाने आपलं कर्तृत्व नेहमी सिद्ध केलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून घरीच MPSC तयारी तिनं सुरू केली आणि 24 तासातील 17 ते 18 तास तिने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं. दर्शनाचे वडील दत्तू पवार हे कोल्हे सहकारी साखर कारखान्यात वाहनचालक म्हणून नोकरीला, तर आई सुनंदा पवार ही गृहिणी. लहान भाऊ अभिषेकसुद्धा दर्शनासारखाच हुशार. सध्या तो MBAचं शिक्षण घेतो आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना वडिलांच्या मेहनतीची जाण ठेवून दर्शना आपली ध्येय गाठत होती. MPSC परीक्षेत राज्यात 6वा क्रमांक मिळवत आपल्या वडिलांचा विश्वास दर्शनानं सार्थही ठरवला. हे यश पाहून कोपरगाव तालुक्यातसुद्धा दर्शनावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. गावात तर अनेक ठिकाणी तिच्या अभिनंदनाचे फ्लेक्सही लागले. मात्र त्या अभिनंदनाचे फ्लेक्स गावात तसेच असताना पवार कुटुंबीय मात्र आज शोकसागरात बुडालेत. दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर तिच्यासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहागावचा. दर्शना पवार हिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कोपरगावात हळहळ व्यक्त केली जाते. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दर्शनाची हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनंसुद्धा या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. दरम्यान दर्शना पवार हिने पुणे येथील स्पॉटलाईट अकॅडमी येथे सत्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं होतं आणि हेच भाषण दर्शनाचं शेवटचं ठरेल हे त्या दिवशी तिलाही माहीत नव्हतं. पाहूयात नेमकं या भाषणात दर्शना काय बोलली. रडत रडत आले होते लिटरली. आणि तेव्हा ऋषिकेश सर त्यांच्या घरी जायला निघाले होते, गाडी म्हणजे ते निघाले होते लिटरली. आणि मी तिथे सर मला इतकं सरांनी समजून सांगितलं असेल तेव्हा की जर तिथे मी तेव्हा थांबली नसती ना मी असं होतं की आता मी घरी जाते. बिकॉज कसं होतं की आपण शाळेमध्ये खूप हुशार असतो, आपण सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करतो, सगळीकडे आपल्याला असं हातावर धरलेलं असतं. आणि अचानक जेव्हा आपण इतक्या मोठ्या मॉक इंटरव्ह्यूला जातो आणि तिथे आपल्याला सांगतात की नाही तू खूप फास्ट बोलतीये, खूप एक्सप्रेशन देते, खूप हातवारी करते, सो जेव्हा असं इतकं निगेटिव्ह अरे हे काय म्हणजे मी इतके दिवस काय केलंय असं वाटायला लागतं खूप जास्त. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. नंतर मी अमृता मॅडम समोर बसले तर मॅडम मला खूप काउन्सिलिंग करत होत्या, खूप मला समजून सांगत होत्या. त्यावेळेला माझ्या मनात एक होतं की अरे यांना माहितही नाही की मला मार्क्स किती आहेत, म्हणजे मी फायनलिस्टमध्ये असेल का नाही याचं काहीच गॅरंटी नाही, तरी हे मला इतका का वेळ देत आहे. सो मला तेव्हा मनामध्ये येत होतं की म्हणजे तेव्हा वाटलं की खरंच यार यांना एवढं आपल्याबद्दल वाटतंय तर आपणही थोडंसं म्हणजे होऊ शकतं. तेव्हा मला थोडा एक आत्मविश्वास आला माझ्या बाबतीत. आणि मग त्याच्यानंतर माझे 2 मॉक झाले इथे आणि ते व्हिडिओ वगैरे जे आपल्याला प्रोव्हाइड केले जसं सगळ्यांनी इथे मेन्शन केलं तर त्याचं खरंच खूप आपल्याला काय म्हणतो आपल्याला खूप हेल्प झाली त्याची. बिकॉज त्याच्यामध्ये आपल्याला खरंच समजत होतं कुठे हातवारे जास्त होत आहे, कुठे काय होत आहे असं. आणि कधी कधी कसं होतं की खूप जास्त एक्सप्रेसिव्ह असणं पण प्रॉब्लेमॅटिक आहे हे मला पहिल्यांदा जाणवलं इंटरव्ह्यूच्या बाबतीत असं. आणि मला एक गोष्ट वाटते की ना
म्हणजे प्रत्येकाची स्टोरी असते, प्रत्येकाच्या लाईफची काहीतरी स्टोरी आहे, बट ती स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा आपल्याकडे ती सक्सेस स्टोरी बनून येते. म्हणजे आतापर्यंत मला एक झालं की आपण स्कूलमध्ये चांगलं परफॉर्म करतो, कॉलेजमध्ये चांगलं परफॉर्म करतो, बट आज इतके लोक म्हणजे आता सत्कार होतात, लोक आपल्याशी बोलतात, लिटरली त्यांच्या मुलींना घेऊन येतात की सांग कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. सो ते जे अचीवमेंट आहे ना, तर त्याच्यामध्ये खूप लोकांचा म्हणजे हात असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, तेव्हा त्याचे म्हणजे फक्त आपल्यामध्ये ड्रॉबॅक्स असतात की आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा खूप लोकांची त्याच्यामागे मेहनत असते, तेव्हा खूप लोकांना ते क्रेडिट आपण द्यावं लागतं, ते हकदार असतात त्या क्रेडिटचे. सो तसंच मला एक वाटतं की माझ्या घरामध्ये मला माझ्या आई वडिलांनी कधीच सांगितलं नाही की तू हे नाही करू शकत, म्हणजे मला असं माहीतच नाही की हे नाही करू शकत. ते इतके ओव्हर कॉन्फिडंट असतं, मला असं होतं की थोडंसं कंट्रोल करा, ही MPSC आहे, एवढं नाही आपण हे करायचं. सो ते इतकं त्यांचं असतं की तू तर होणारच आहे असं. सो मला एक वाटतं की ते पालकांचा खूप मोठा रोल आहे की म्हणजे सतत आपल्याला ते पुश करत असतात. सो त्याच्यासाठी मी माझ्या आई वडिलांचे, सगळ्या फॅमिलीचे, फ्रेंड्सचे, सगळ्यांचे खूप आभार मानते, आणि स्पॉटलाईट अकॅडमीचे पण खूप जास्त स्पेशल आभार मानते की त्यांनी त्यावेळेला मला इतकं कॉन्फिडंट केलं जेव्हा मला वाटलं होतं की आता घरी जायची वेळ आली आहे. सो थँक्यू, एवढं बोलून मी दोन शब्द संपवते. थँक्यू सो मच.